जय शिवराय मित्रांनो, आता आपण आळंदीमध्ये देवाची आळंदी या ठिकाणी, तर ह्या मुलाने मला फोन केला होता. आता एक मुलगा तुम्हाला दाखवतो कशा अवस्थेत आज रोड आणि ह्या मंदिराच्या आवारामध्ये. तुला कस काय घालायला व्हिडिओ पाहिला? हा कोणी दाखव त्यांनी दाखवलं काय म्हणजे तुझं नाव काय? ज्ञानेश्वर. इकडे कधी बसून राहतो? झाले 2 वर्ष. का बर येत का? आई बाबा वारले सोडून गेला. सोडून गेला का? आता मी आई लोट घेऊ नको. चांगलं राहायचं. तुला काय व्हायचंय? मला मोठा मोठा माणूस व्हायचं. आणि अजून जगाला जागृत करायचं. अजून चांगलं राहायचं. तुला दुनिया बदलायला लागली ना. नरेंद्र मोदी मागे पाडले. पण तुला असं शिक्षण वगैरे सगळं करून मोठं व्हायचं शिकायचं ना? तुझं सगळं होईल. तुला चालतं वगैरे येतं का? काय आलंय पाहायला? लागले. काय लागले? चुलत्याने मारले लॉड. तिथे गेलो दाखवतो. कपडे वगैरे तू किती दिवस झालं घातले नाही? एकच कपडे. तुला कपडे घेऊ आपण सगळं माझ्या भावासारखं राहायचं. बघितला का कसं वाटलं? आपले व्हिडिओ त्याला पण जरी दाखवलेले. हा का? नाही रे, देव माणूस नाही मी बाबा, साधा नाही. बाकी जेवला का तू आता? मटात शिराचा पती होती काय ती बटाटा नाही होता फुलकोब होते. तुला असं वाईट नाही वाटत का तू इथं राहतो? नाही, देवाची दारी उभाक्षण भरी देणे मुक्तीचारी साधू. देवाची दारी कोण भी सकत. आजकाल आळंदीत 90% उपाशी माणसं जगून गेली. अरे ही जागा अशी आहे तर कोण उपाशी मरू शकत नाही. मस्त मरू शकत नाही. तुला चांगली वाट भेटते. तुला पण भेटणार. मला पण भेटली. कोणती? जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही पोरगाबाद एवढं भारी बोलतोय आणि हा 2 वर्षापासून आळंदीत असा रो इथं याच जागेवर झोपतोय. नातेवाईक नाही काय नाही, आई वडील वारलेले आहेत. आवाज ऐका आपण गाणं म्हण बरं. मला रक्तमध्ये इमानदारी बघून तुझ किती कोणाची आम्ही जागीरदारी. अंधार झाला तर दिवा पाहिजे, अंधार दिवा पाहिजे. धन्यवाद. आईवरच गाणं पण अंबरून वासराला चाटती जवा गाय तवामले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आय बाय सांगत होत्या होतो जवाताना दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकू मले पाजत जाय तवामले पिठामध्ये दिसती माझी माय. काण्या काट्या येता याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी. काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवामले काट्यामध्ये दिसती माझी माय. बाप माझा रोज लावी मायेच्या मागटून बास
असं झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान कुठ मोठा साहेब होणार हाय तवा म्हणे साहेब मग दिसती माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्या आलं पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी भरल्या डोळ्या कवा पाई दुधावरची साय तवा मले साई मत दिसती माझी माय म्हणून म्हणतो आनंदात भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्या माये तुझ्या पोटी डोळे भरून कवा पाई तुझे चरणहार तवा मले चरण मत दिसती माझी माय हंबरून वासरा चाकती जवा गाय तवा मले तिच्या मत दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय धन्यवाद. एवढा हुशार मुलगा आहे एवढा. आज त्याचं वय किती किती वय बाळा? 12 वर्षाचा मुलगा आहे एवढा हुशार. आपण पाहते रोज जा शाळेत जाणाऱ्या मुलांना एवढं कळत नसं एवढं याला कळतंय. आज त्याला माहिती आहे रोडवरचं जीवन कसं आहे काय त्याने स्वतः अनुभवलेलं आहे 2 वर्ष म्हणून तो पोरगा एवढा हुशार झालेला आहे. उगाच ही खायची गोष्ट ना आज कुणी सोबतील नसताना एवढा छोटा मुलगा आज एकटा या देवाच्या आळंदीमध्ये असा राहतोय. इथं भीती तर कसली नाही पण हा मुलगा आज एवढा हुशार आहे त्याला सुद्धा आज कसली तरी आधाराची गरज आहे. तो पण चांगला होऊ शकतो. तरी आपण शिवरून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा लोकांसाठी कार्य करतोय का जे ज्यांना खूप काय करण्याची इच्छा आहे. आता ह्या मुलाला सुद्धा मोठं शिकायची इच्छा आहे चांगलं व्हायची इच्छा आहे. रोडवर जगणं हे कठीण आहे. अरे मुलांना आई बाबाच्या आधारात राहा. आई बाबा हेच आपले सर्वात मोठे दैवत आहे. आई बाबा गेले तर कोणच नाही जगी विन नाही धर्म रोखडा जनाची वाकड मोठं भेट मग ती भिन नाही म्हणजे आई बाबा नाही धर्म तो रोखडा. धर्म कशाचं मानताय जनाची वाकडा मतभेद मतभेद कोण करणार आहे आपल्याला कोण विचारणार का आपलं तू जेवलंच का बाळा काय खाल्लंच का काय केलंच का. बघा त्या मुलाला म्हणजे आज त्याच्या एवढ्या सगळ्या भावना आज निघतायत. आज त्याला जे वाटत होतं तो ते बोलतोय. तरी खूप काही करू शकतो हा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप काही करू शकतो खूप काही करू शकतो. पण आज फक्त लक्ष देणार कोण नाही त्याच्यावर बिचाऱ्यावर वाईट वेळ आहे आणि ह्या वाईट वेळेत आपण त्याला साथ देऊ आपण त्याच्या पाठीशी उभं राहू. नक्कीच मी अक्षय मोहन बोराडे आपण शिवरून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचं एक चांगलं जीवन याचं एक चांगलं जीवन कसं घडल आणि हा एक चांगला माणूस कसा बनल आत्ता तर तो आहेच आहे. आज मोठ्या माणसाला जे कळत नाही ते त्याला कळत आहे. नाव आहे मी वाचलं मी हिरो नाही पण तुम्ही कर्म केलं ना तुम्ही ते दोन मुलं किती कठीण होते त्यांनी काय काय केले ते कावळ्यांचे आवाज काढले काय त्या आईसाठी मदत केली ती आई बी बिचारी रडली ती बहीण कसली नाजूक तिला कशी मदत केली. तर याच्या भावना आहेत. आज खूप काय करायचंय त्याला आणि नक्कीच आपण याला आधार देऊ आणि एक चांगलं त्याचं आयुष्य जाईल त्यासाठी आपण त्याला प्रयत्न करू. नक्कीच तो आज देवाच्या दारात होता भरपूर काय शिकलाय. देव कधी उपाशी मारत नाही कोणाला हे याचं जिवंत उदाहरण आज आळंदीमध्ये. पण रोडवरचं जीवन आणि एक चांगलं जीवन त्याला द्यायचं काम आपण नक्कीच करू. तो बिचारा किती दिवस इथं असा राहू शकतो तरी नक्कीच आपण त्याला एक चांगलं जीवन देण्याचं काम करू. त्यालाही चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि मला नाही वाटत का किती आज मला खरंच एवढा आनंद झाला या मुलाला भेटून का जे मोठ्या माणसांना कळू शकलं नाही आजपर्यंत ते ह्या मुलाला कळून गेले आणि ज्याला आई वडील नाही ना त्यालाच ही किंमत कळते. मी बिजला गेलतो ना तुकाराम महाराजांची गाथा सांगितली आई या शब्दाचा अर्थ काय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वराला आई म्हणतात. अरे मम्मी मेलेलं मड असं काय ते कसं वाईट वाट वाटतं रे आपण मड्याला बोलवतो ना मम्मी म्हणू नका आई म्हण आई आई माऊली माता यात काही उच्चार नाही. ती माऊली पिक्चर पाहिलं ना आई तूच माझी खरी माऊलीची माऊली आहे सल्लीक म्हणतो तो ऋतिक देशमुख त्याच्या आणि मी मला आठवण काढतोय तुळजापूरमध्ये भेटला होता तो मला त्याने मला ह्याचा कॅन्ड केलता अरे नाव काय तुझं म्हणलं माझं नाव ज्ञानेश्वर म्हणलं मी अरे वा चांगली गोष्ट आहे तू कसं राहतो इथे मी लाय तिथे माझे
माझे मित्र आहेत, सर्व काय आहे. कोण मित्र आहेत तुझे इथं? इथं नाहीत कोण, नाही एकटाच. एकटा जीव सदाशिव, बाप मरणी तेथे कोडा, आई जिथे म्हणणी सकाळा. आईने आता आईने बनवावं बापानी घडवावं, आईने प्रयत्न करावं बापानी गबुद दमावं, आईने लाज दिली बापानी हालचाल दिली, आईने आईने सुरुवात केली बापानी नाश्त्याला, आईने जेव्हा आपल्या मुलाला सांगितलं बा तू मोठा होऊन काहीतरी बन, मुलगा बनतो मोठा पण त्याच आईला जे आपण धोका देतो, त्या आईला किती वाईट वाटत असेल. बघ चालायला शिकवलं, वाजला बोलायला शिकवलं, त्या आईला किती वाईट वाटत असेल. त्या आईला माझा नमस्कार. आज खरंच आज या मुलाकडे पाहून खरंच आनंद झाला, आणि मी मला जेव्हा कळालं असा असा मुलगा या ठिकाणी आहे, मी लगेच त्याला घेण्यासाठी आलो. या मित्राने मला त्याची माहिती दिली होती. काय नाव? गाव कोणतं? परभणी. परभणीचा आहे हा इथं असतो. तर कृपया आपल्याही जवळ अशी लोक असतात त्यांची माहिती माझ्यापर्यंत कळवा. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे 77090925227. माझं फेसबुकला अकाउंट आहे अक्षय मोहन बोराडे या नावाने. आपलं ह्या लोकांसाठी काम रोज पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे, का जे असे एकटे जीवन जगत असतात ज्यांना कोणचा आधार नाही, या लोकांसाठी आपलं कार्य चालू आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आपल्याला या लोकांसाठी एक रुग्णवाहिकेची गरज आहे. ज्यांना कोणाला सहकार्य करायचं असेल त्यांनी संस्थेच्या अकाउंटवर आपली मदत पाठवू शकता, पेटीएम नंबरवर आपली मदत पाठवू शकता. कृपया या बिचाऱ्यांकडे पाहून या चांगल्या मुलांना आज हे सुद्धा चांगले एक चांगलं जीवन जगण्याची त्यांना आपण दिशा दाखवू. नक्कीच हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी मोठंच करून दाखवणार आहे हा तुम्हाला शब्द देतो, आणि याचे काय मी अपडेट तुमच्यापर्यंत पाठवत राहील. कृपया भरपूर आज भरपूर लोकांमध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण कुठंतरी त्यांचे हात दगडाखाली गुंतलेले असतात. प्रत्येक माणसात टॅलेंट आहे पण तो करायला भीतो. प्रत्येक माणसात काहीतरी करायचं असत पण करायचं तो पण नको म्हणतो. चल तुला घेऊ, काय टेन्शन घेऊ नको, सगळं वाहणार बाळा. माझं नाव काय सांग एकदा? अक्षय बोराडे, शेवटी प्रतिष्ठान. चला थांबा थांबा, चल ना थांबा थांबा, कुठे जाऊ? हळू सोड, हळू सोड, मी पकडू तुला. नाही नाही पकडू नका, पकडू नका, नुसतो पकड लगा शिरवली पुत्र जिंगणार जिथं महाराजांचं जन्म झालं. तुला काय प्यायचं? चहा प्यायचा काय जेवायचं? काहीच नको मला, सगळं भेटले तुमची दुनिया भेटली मला, बात झालं. चहा नको, काय नको मला, शिकायची भेटली ना मला, शिक्षण भेटलं मला. उलट मला बारका भाऊ पाहिजे. अरे बापरे, मी भाऊ तुमचा. गाडी कपात तू नाही बारीक गाडी वाला आपली कसली आहे? मारुती सुझुकी. सुझुकी मारुती सुझुकी सुझुकी काय खाते गाडी नाव कृष्णा कृष्णा गाडीची नाव बी कसले भारी किंवा शिवा लय भारी बोलते. अरे पूजनात आहे मला, त्यामुळे मी चहा बंद केला. नवीन वर्षाचा? नवीन वर्षाचा चहा बंद केला काय? मग आता मी बिना दिला तुम्ही हा बोला ना. मी आता आनंदी मध्ये हे शिवड काय बरोबर जा त्याच्या बरोबर जा. तुमचं घर कुठं आहे?
तुमचं नाही आता आपलं घर म्हणायचं बाबा. आपलं घर कुठे? आपलं घर शिवनेरी जिथं छत्रपती शिवाजी महाराज. रायगड किल्ला महाराज. आता मी मुलांना सगळं शिकवणार. दादा मुलांना सगळं शिकवणार. मी बघ, मी अक्षय, हा शुभम दादा, तो रोशन दादा. अक्षय दादा, शुभम दादा. आणि या दादाला कधी विसरू नको. या दादा तुझी माहिती दिली. आणि आपल्याला तुझ्यासारख्या भरपूर लोकांसाठी काम करायचं. अजून मदत करायची तू आपल्याला. जसे तुझ्यासारखं ज्यांना कोण नाही ना त्यांना आपण आधार द्यायचा. येणार ना? आपलं घर किती मोठं आहे? आपलं घर छोट आहे. छोट आहे, एकदम छोट. गरज नसला गेल्या. गाडी कुठे आहे? मला गाडी असली देत नाही ना. त्यांची असती ना. शुभम गाड्यांनी इकडा नाही किती ये म्हणा इकडे. हॅलो. हा बोला. मारुती नाही, भारी गाडी आहे. रोशन धन्यवाद. या मुलाला आता आपण एक चांगलं जीवन देण्याचं नक्कीच काम करू. माझा फेसबुकला अकाउंट आहे अक्षय मोहन बोराडी या नावानी. माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर आहे 77090925227. आणि अशा भरपूर लोकांना, अशा भरपूर निराधार मुलांना आपल्याला आधार देण्याचं काम करायचं आहे. आपलं काम पूर्ण महाराष्ट्रात या लोकांसाठी रोज चालू आहे. रोज काल आम्ही बुलढाण्याला होतो, आज या ठिकाणी आलो आहे, उद्या बारामती. असं आपलं काम कंटिन्यू चालू आहे. कृपया रोजची अपडेट पाहण्यासाठी पेजला ॲड व्हा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट मिळत जातील. आणि ज्या लोकांना खरंच आज आधाराची गरज आहे त्या लोकांची माहिती माझ्यापर्यंत कळवा. नक्कीच आपण त्यांना एक चांगलं जीवन देण्याचं काम करू. अशी त्यांना सुद्धा काही ना काहीतरी करून इच्छा असते, पण कुठेतरी ते मागं पडत असतात. हा मुलगा एवढा हुशार आहे, पण आज त्याला आधार नव्हता म्हणून तो आज मागं होता. पण इथून पुढे त्याचं जीवन चांगलंच होणार आहे. बाकी आपली इच्छा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या मुलाची आज भावना, वेदना सगळ्यांना कळू द्या. आज लोक कसे जागत आहेत तरी कृपया व्हिडिओ शेअर करा, एवढंच सांगत. आणि तुम्ही ह्या मुलाला वाटता भरपूर लोक यांना ओळखत आहेत. भरपूर म्हणजे लोकांना हे माहिती आहे का हा मुलगा कसा आहे. बघ तू का माहिती दिली. वाटलं काहीतरी करू शकेल तू. एवढं त्याचं टॅलेंट आहे, जे छान माणसाला कळत नाही त्याला तू तुमच्याच कॉन्टॅक्ट कर. व्हिडिओ शेअर करा. बाकी आपली इच्छा जरी नाही केला तरी या लोकांची माहिती माझ्यापर्यंत कळतीच आहे. पण जर तुम्ही एखादा व्हिडिओ जास्त शेअर केला तर अशा लोकांपर्यंत मी पोहोचू शकल आणि यांना आधार देण्याचं काम करू शकल. मी माझ्या स्वतःच्या घरी अशी 15 ते 16 लोकं सांभाळतो का ज्यांना कोणाचा आधार नाही. आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून अशा असंख्य लोकांना आपण आधार देण्याचं काम केले. आणि आज मला कळाले आम्ही लगेच इथं आळंदीत आलो आणि त्या मुलाला घेऊन चाललो. आणि याचा कायम तुम्हाला लाईव्ह मी याची अपडेट तुम्हाला नक्कीच दाखवत जाईल. कसं वाटतं आता इथं? मस्त वाटतंय. गाडीत गरम हवा. खूप छान बोलला हा मुलगा मला.
भरपूर छान बोलतोय हा मुलगा, याचं पुढचं आयुष्य चांगलं जाईन यासाठी एक प्रयत्न करू. कृपया व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कळवा, जेणेकरून अशा लोकांना आधार देण्याचं काम मिळेल. कृपया मी तुमच्या पाया पडतो, या लोकांची माहिती माझ्यापर्यंत. तुमच्यासाठी काय पण करू शकतो आपण, तशी वेळ मी तरी कृपया सहकार्य करा. बाकी आपली इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय जाऊ, जय शिवराय, जय संभाजीराय.